गेल्या 2 वर्षापासून एकही रुपया जिल्ह्यामध्ये दिला गेला नाही. तर डी पी जाऊन नाही, ट्रान्सफॉर्मर नसणे, जुने फोन, त्या ठिकाणी लोकांची मृत्यू होणे, अशा अनेक प्रश्नांना आपण समोर जातो. 1 महिन्यात मदत दिलेली आहे. 1 महिन्यापर्यंत एम एस सी बीच्या ठिकाणी बरीच सुधारणा व्हा. 100 कोटीची मागणी आहे, आपला बॅकलॉग आहे. या 100 कोटीपैकी निम्मे तरी पैसे मिळावे आणि प्रश्न मार्गी लावावे अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. आणि ती मागणी पूर्तता करण्याच्या बाबतीमध्ये 1 महिन्याची मुदत दिलेली आहे. आज आम्ही युवकांचा मोर्चा काढत असताना युवकांच्या प्रश्नाला हात घातलेला आहे. या प्रश्नामध्ये आम्ही 2-3 मुद्दे घेतलेले आहेत. एक बेरोजगार युवक आहे, त्याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, जिल्हाधिकाऱ्यांनी डेप्लॉयमेंट एक्सचेंजच्या लोकांना बोलावं आणि जिल्ह्यातल्या मोठमोठ्या उद्योग असतील त्यांच्या एमडींना बोलावं, त्यांच्याकडे कुठल्या वॅकन्सी आहेत त्या काढाव्या आणि मग एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये या लोकांचे अर्ज द्यावे. आणि त्यांनी अर्ज दिल्यानंतर त्या आपल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांना याच जिल्ह्यामध्ये नोकरी द्यावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं हा चांगला उपक्रम आहे, मी स्वतः पुढाकार घेते आणि जिल्ह्याच्या या माध्यमातून काही तरुणांना युवतींना रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची भूमिका घेते. त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या कारभारावर आम्ही बोललेलो आहे. एस टी महामंडळाच्यामध्ये रस्ता खराब आहे म्हणून एसट्या बंद करणे, तोट्यात आहे म्हणून एसट्या बंद करणे हा प्रकार वाढलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजला आणि शिक्षणाला यायला बरेच अडचण होते. आम्ही सांगितलेलं आहे कारणं नको, विद्यार्थ्यांचं कॉलेज जीवन जर पुढेणार असेल तर आम्ही सहन करणार नाही. त्यांनी ती सुधारणा करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची